भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने चंद्रपूर ग्रामीण आणि महानगरात 13 जून रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, माजी खासदार हंसराज अहिर यांच्यासह अन्य भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात राज्य सरकारने ओबीसी आरक्षण घालवलेल्या मुद्द्याचा समाचार घेण्यात येणार आहे. याशिवाय ओबीसी समाजातील विद्यार्थी आणि वित्त महामंडळाशी संबंधित बाबी चर्चिल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांसंदर्भात माहिती, बेरोजगारी यासह अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाले आहेत, त्यासंदर्भातील माहिती सुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती भाजपा मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. बघूया त्याविषयी भाजपा मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर आणि माजी खासदार हंसराज अहिर यांनी लाइव्ह चंद्रपूरला दिलेल्या प्रतिक्रिया. या ओबीसी समाज बांधवांमध्ये जे वंचित ओबीसी आहे, जो छोटा समाज आहे, जो अल्पभूधारक आहे, त्या समाजात सुद्धा या देशातील मोदी सरकारला 30 मेला 8 वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्तानं सेवा सुशासन आणि गरीब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत ओबीसी मोर्चाच्या वतीने राज्यभर मेळाव्यांचे आयोजन केलेलं आहे. येत्या 13 तारखेला चंद्रपूर शहरामध्ये ओबीसी मोर्चाच्या वतीनं ओबीसी समाज बांधवांचा आणि भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी बिनच्या वतीनं हे मेळावा होत आहे. या मेळाव्यामध्ये मोदी सरकारने ओबीसी समाज बांधवांना जे निर्णय घेतलेले आहेत, मग ओबीसी समाज बांधवांच्या ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचं काम असेल, ओबीसींचं मेडिकलचं ॲडमिशन असेल, ओबीसींचं वस्तीगृहाचा विषय असेल, या सगळ्या विषयामध्ये मोदी सरकारने जे काम केलं त्या संदर्भातले या मेळाव्यामध्ये मोठी जागृती निर्माण करण्याचं काम. त्याचप्रमाणे गेली 2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज बांधवांचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं. याला जबाबदार तर कोण असेल तर महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारनं अतिशय नियोजन पद्धतीनं या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खून केला, नवीन हत्या केली आणि म्हणून ओबीसी मोर्चानं या राज्यभरामध्ये याचे आंदोलन केले, निषेध केले, 25 मेला धडक मोर्चा केला आणि या मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 350 ओबीसी समाज बांधवांना आम्ही जागृत करतो आहोत की या राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये ओबीसींचं राजकीय नेतृत्व तयार होणार होतं, हे तयार होऊ नये ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे मेळावे करतो आणि म्हणून 13 तारखेला चंद्रपूर शहरामध्ये ओबीसी समाज बांधवांचा मोठा मेळावा झाला. चंद्रपूर जिल्हे म्हणजे ग्रामीण आणि महानगरामध्ये 13 तारखेला भारतीय जनता पक्षाचा मेळावा घेण्याची जिम्मेदारी ओबीसी मोर्चाला आहे. त्यामध्ये आत्ताच आपले प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी माहिती दिलेली असताना त्याप्रमाणे या मेळाव्यात जे विषय होतील त्यापैकी एक विषय हा पण राहणार आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या काळामध्ये गेली 8 वर्षात या देशाचा विकास आणि देशाची प्रगती, आर्थिक प्रगती, शेतकऱ्यांच्याबद्दल केलेलं कार्य, बेरोजगारी असेल, युवक असेल, क्रीडा भाग असेल, महिलांची सुरक्षितता असेल, सगळे विषय त्या ठिकाणी बोलताना मी विशेष करून सांगेन की ज्या मंत्र्यात मी काम केलेलं आहे गृहमंत्रालयात, त्याप्रमाणे जर विचार केला या देशाला प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये जी सीमा सुरक्षितता, देशाची रक्षा आणि अंतर्गत सुरक्षेबद्दल जे चांगलं काम केलेलं आहे ते अतुलनीय आहे, अपूर्व आहे, अभूतपूर्व आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर सरकार फार यशस्वी ठरलेलं आहे. मग चीनच्या बाबतीचा विषय असेल तिथं चोख उत्तर देण्यात आलेलं आहे, पाकिस्तान सीमेचा विषय असेल तेव्हा पाकिस्तानला जागा दाखवली आणि बांगलादेश सीमेवरची, म्यानमार सीमेवरची घुसखोरी पण थांबवली, हे फार मोठमोठे विषय सरकारने केलेले आहेत आणि या सगळ्या विषयामुळेच विकास झाला. एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे आम्ही सगळ्यांनी की देशाच्या लोकांना सुरक्षितता वाटते, लोक देशामध्ये जेव्हा भयमुक्त समाज राहतो तेव्हा विकास होतो.